वाढतं प्रदूषण, शहरीकरण व औद्योगिकरण यामुळे पक्ष्यांच्या अनेक जाती नामशेष होऊ लागल्या आहेत. यापूर्वी प्रत्येकाच्या अंगणात हमखास दिसणारी चिमणी तर गेल्या कित्येक वर्षापासून दिसेनाशी झाली आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटानं आणि चिमण्यांच्या चिवचिवाटानं होणारी सकाळ आता ग्रामीण भागात क्वचितच कुठेतरी पाहायला मिळते. शहरातील आपली सकाळ ही अशीच चिमण्यांच्या चिवचिवाटाने आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने व्हावी या उद्देशाने पक्षीमित्र अश्वा कत्तार यांनी इस्लामपूर येथील आपल्या घराच्या परिसरामध्ये पक्ष्यांच्या अन्नपाण्याची तसेच त्यांच्या घरट्याची तजवीज केली. पक्ष्यांनीही त्यांच्या प्रयत्नाला साथ देत त्यांच्या अंगणामध्ये गर्दी करायला सुरुवात केली. दिवसभर चिमण्यांचा चिवचिवाट आणि कोकिळीची कुहूकुहू ऐकल्यानंतर क्षणभर आपण पक्ष्यांच्या जगात अर्थात जंगलात गेल्यासारखा भास होतो. चिमण्यांसह लालबुडाचं पक्षी, कबूतर, कोकिळ, कवडा असे अनेक पक्षी त्यांच्या अंगणात आता गर्दी करू लागले आहेत. त्यांच्या अंगणातील दाणे टिपणाऱ्या चिमण्यांच्या मनमोहक अदा तर मनाला भुरळ पाडतात. त्या सर्वांना पाहता याव्यात म्हणून त्यांनी या चिमण्यांच्या अदा चित्रित करण्याचा प्रयत्न मिरज येथील मराठी एस न्यूजचे प्रतिनिधी इम्रान मुल्ला यांनी केला आहे.